हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात आपण हे सुंदर बेबी जॅकेट बनवणार आहे. हे जे जॅकेट आहे ते 1 वर्षाच्या मुलापर्यंत होऊ शकतं. याची रुंदी पहा 10 सव्वा 10 इंच आहे आणि उंची 11.25 इंच आहे. तर हे जॅकेट असं 1 वर्षाच्या मुलाला आरामात होईल. तुम्ही याहून लहान किंवा मोठेही करू शकता, कारण त्यात कुठेही जास्त प्रॉब्लेम नाही आहे टाके वाढवायचे वगैरे. फक्त ही बटन पट्टी आणि गळपट्टी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. हे जॅकेट आपण 3 वेगवेगळ्या भागात केलंय, म्हणजे समोरचे 2 भाग वेगळे आणि हा मागचा भाग वेगळा. तर वेगवेगळे 3 भाग करून मग आपण हे शोल्डर शिवलेले आहे. 3 सुयांनी शिवलेलं शोल्डर हे किती सुंदर आहे पहा. कुठेही त्याला जोड आहे असं वाटत नाही. आणि हे गळपट्टी जी आंगची केली आहे आपण, ती अशी आहे की आपल्याला त्याची खाच तयार केली आहे आपण. पाठीमागूनही ती फार सुंदर दिसते बघा. तर तुम्हाला हवं असेल तुम्ही ही बाजू सुद्धा राईट साईड म्हणून घालू शकता. तर दोन्हीकडनं घालता येण्यासारखं स्वेटर आहे. अगदी फॉर बिगिनर्स म्हणता येईल, ज्यांनी नुकतं सुरुवात केली आहे शिकायला 2 सुयांचं, त्यांच्यासाठी असल्यासारखं आहे. कारण गार्टर स्टीचच्या अगदी साधी सगळ्या सुया सरळ, फक्त हा 1 टाकामध्ये सरळ बाजूला उलटा घ्यावा लागतो. तेवढं लक्ष ठेवलं की हे सुंदरसं जॅकेट आपलं तयार होईल. हे जॅकेट मित्रांनो 1 ते 1.5 वर्षाच्या मुलासाठी होईल आणि मला वाटतं तुम्हाला हे खूप आवडेल करायला. फक्त आपण यात 4 प्लाय लोकर वापरलेली आहे आणि दुसरं काहीच नाही. सुया आहेत 10 नंबरच्या, 4 ही बटणं आहेत आणि आपल्याला यासाठी फक्त 70 ग्रॅम लोकर लागलेली आहे मला. तर इतकं सुंदर जॅकेट तुम्ही नक्कीच बनवाल. हवं तर तुम्हाला इथे एखादा पॅच वर्क लावायचा असेल तर ते सुद्धा लावू शकता आणि याला आणखीन सजवू शकता. चला तर मग आपण बघू हे जॅकेट कसं बनवायचं. मित्रांनो, या जॅकेटसाठी आपण हा निळा रंग वापरलाय. वर्धमानची 4 प्लाय लोकर आहे मिलेनियम आणि 10 नंबरच्या सुया वापरल्यात. तर आपण आता सुरुवात करू. पाठीमागचा भाग आधी करू आपण आणि मागच्या भागासाठी आपण 60 टाके घालू. तर टाके आपण लॉंग टेल कास्ट ऑन या मेथडनी घालणार आहे, पण डबल थ्रेड लॉंग टेल कास्ट ऑन, कारण आपल्याला त्याचा खालचा भाग जो आहे तो थोडा असा पक्का हवा आहे. म्हणून आपण लॉंग टेल कास्ट ऑन डबल थ्रेड यांनी घालू. याची आपली वेगळी व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी खाली शेअर करते. तुम्ही ते बघून टाके घालू शकता किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही टाके घालू शकता. आता या लॉंग टेल कास्ट ऑन डबल थ्रेडसाठी आपण साधारण 60 टाक्याला किती लोकर लागेल हा अंदाज घेऊन, किंवा तुम्हाला अंदाज नसेल तर असं फक्त याच्यावर गुंडाळून 60 च्या ऐवजी आपण 70-80 वेळा गुंडाळून तेवढी लोकर आपण दुहेरी अशी काढून घ्यायची इथे, जशी मी इथे काढली आहे पहा. आणि मग त्याची इथे आपण गाठ मारू. नंतर अशी गाठ मारली की आपण हा टाका एक पहिला म्हणून असा स्वीट घालू. डबल लॉंग थ्रेड जी आपण डबल दोरा घेतलेला आहे तो डाव्या बाजूला ठेवू आणि हे जे वर्किंग यान आहे आपलं ते आपण उजव्या हाताला ठेवू. डाव्या हाताला डबल थ्रेड आणि उजव्या हाताला हा वर्किंग यान, अशा पद्धतीने आपण सुई घालायची. आता काय करायचं, टाका घालताना पहिल्यांदा या डबल दोऱ्याचा असा बोटाभोवती वेढा घ्यायचा. पहा, आपण असं बोटाभोवती लपेटला आणि ट्विस्ट केलं, सुई घालायची त्यात, असं येईल आपला हा दोरा. नंतर हा जो एकेरी वर्किंग यान आहे आपला, या एकेरी दोऱ्यांनी सुईवर लपेटायचं, म्हणजे यान ओव्हर म्हणतो आपण त्याला. हा लूप जो तयार झालाय तो त्या टाक्यातून काढायचा स्विचच्या बाहेर आणि मग आपण हा डबल थ्रेड ओढून घ्यायचा. दोन्हीकडनं दोन्ही बाजूंनी ओढून, म्हणजे ही सिंगल आणि हा डबल, हे दोन्ही ओढून घट्ट करायचा टाका. पुन्हा एकदा बघा, दोऱ्याचा असा वेढा घेतला बोटावर, बोट ट्विस्ट केली म्हणजे एक लूप तयार झाला, सुई घातली त्यात. हे वर्किंग यान आहे सिंगल थ्रेड, त्याने या दोऱ्याचा वेढा घेतला सुईवर. हे लूप जे आहे आपलं ते या वेढ्यातून सुईच्या बाहेर काढलं. नंतर या दुहेरी दोरा ओढून घेतला आणि घट्ट करण्यासाठी हाही दोरा ओढून घेतला. पुन्हा एकदा पहा, बोटाभोवती दुहेरी दोरा लपेटला, ट्विस्ट केलं, सुई घातली त्यात. नंतर हा जो सिंगल थ्रेड आहे वर्किंग, त्यांनी त्यावर वेढा घेतला सुईवर. नंतर हे लूप जे आहे ते सुई या टाक्याच्या भोवती आणि सुईच्या बाहेर काढलं. नंतर हा डबल थ्रेड असा ओढून घेतला, म्हणजे हा चौथा टाका आपला तयार झाला. बस असे टाके घालत जा. दुहेरी दोऱ्यांनी लूप केलं, स्वीट घातलं, दोऱ्याचा वेढा घेतला, लूप बाहेर काढला, ओढून घेतला.
परत दुहेरी दोऱ्याने लूप केलं, सुई घातली त्यात, दोऱ्याचा वेढा घेतला वर्किंग यांचा आणि हे लूप सुईच्या बाहेर काढलं, नंतर दुहेरी दोरा ओढून घेतला. हे असे टाके घालत चाललंय आपण. एकदा पुन्हा पहा, तर आपले किती झाले, 3 आणि 3 7 झाले, परत 1 8 9 10 अशा पद्धतीने टाके घालत चला. असे सुंदर टाके घातले की याच्या खालचा जो भाग राहतो हा असा जाड येतो. हे पाहिजे इथे कसा आलेला आहे तो, आणि त्यामुळे आपला खालचा बेस जो आहे त्याला चांगला सपोर्ट मिळतो. म्हणून आपण डबल थ्रेड घेऊन लॉंग टेल कास्टॉनच्या मेथडने टाके घालतो. तर आपण एवढे 60 टाके मागच्या भागासाठी घालून घेऊ. मित्रांनो, हे आपले 60 टाके घालून झाले आहेत. पहा आणि किती सुंदर दिसतात बघा, दिसायला सुद्धा, आणि असे जाड असा घट्ट आल्यामुळे सपोर्ट चांगला राहतो जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. पण या पद्धतीने टाके घातले की पहिली सुई जी येते करायला ती उलट बाजू असते, म्हणजे रॉंग साईड. तर या रॉंग साईडला आपण सुरुवात करू आता. आणि आपल्याला बॉर्डर कशी करायची आहे, 2 साधे 2 उलटे याप्रमाणे आपल्याला बॉर्डर करायची आहे. हा जो उरलेला धागा असतो याचा गुंडाळा करून तिथे टोकाला बांधून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्या तो मध्ये मध्ये येणार नाही. हा असा इथे आपण शिवायला आपल्यानंतर कामात येईल तो. असं बांधून ठेवा. आता आपल्याला फक्त कसं करायचं, याचं 2 साधे 2 उलटे असं आपल्याला काट करायचं आहे. तर आपण 2 टाके साधे विणू, दोरा समोर घेतला, 2 उलटे, पुन्हा दोरा मागे, 2 साधे. साधे आणि उलटे कसे विणायचे वगैरे हे तुम्हाला माहित आहे आता. परत दोरा समोर, 2 उलटे. अशी ही पूर्ण सुई करून घ्या, मग मी दुसरी सुई तुम्हाला सांगते. ही आपली पहिली सुई पूर्ण होत आली. आता हे शेवटचे 2 उलटे आहे. 2 साधे 2 उलटे करत आपण शेवटी 2 उलटे आले आपले, कारण 4 ने भाग जाणारी संख्या आहे आपली 60 ही टाक्याची. त्यामुळे आता शेवटी उलटे आल्यामुळे इकडे सुरुवात करताना हे असे दिसतात पहा आपल्याला स्पष्ट, हे असे वर आलेले टाके म्हणजे उलटे असतात. पहा एकदा परत, हे वर आलेले टाके म्हणजे उलटे असतात, ज्याच्यात असा टाका दिसतो. आणि हे मधले 2 साधे आहे. व्ही सारखं जिथे दिसतं ते साधे आहे, जसं इथे व्ही सारखं दिसतंय ते साधे आहे. आणि जिथे असं दिसतं उलट, हे 2 टाके पहा मधले, तर हे 2 उलटे आहे. तर आता पहिल्यांदा 2 साधे आले आहेत, तर आपण साधे विणायचे. पहिले 2 साधे 2 उलटे, शेवटी उलटे केले की सुरुवात करताना पहिले 2 साधे विणावं लागतात. परत 2 साधे 2 उलटे, दोरा मागे, पुन्हा 2 साधे, दोरा पुढे, पुन्हा 2 उलटे. तर 2 साधे 2 उलटे असा रिप स्टिचनी आपण हा काट करत जाऊ. पाहता थोडं थोडं डिझाईन दिसायला लागलाय. तर असे तुम्ही ही रिप स्टिच 2 साधे 2 उलटेची, याला 2x2 रिप स्टिच म्हणतात, तर साधारण 1.5-2 इंच होईस्तवर हा काट करून घ्या. मग मी पुढचं तुम्हाला सांगते. बघा मित्रांनो, आपला हा सुंदर काट तयार झालाय, हा रिप स्टिचचा 2x2 रिप म्हणतात याला. आणि हा किती इंच झालाय बघा, जवळपास 2 इंच आहे, 2 इंचाला अगदी 1 सूत कमी आहे फक्त. तर एवढा आपण काट करून घेतलाय. आणि आपण आता सरळ बाजूकडे, सरळ बाजू, राईट साईड, रॉंग साईड, हे कसं ओळखायचं, हे खाली टाके जे घातलेले असतात यावरनं ओळखायचं. बघा ही जी असे टाके दिसले की ही सरळ बाजू असते, आणि हे असे टाके दिसले की ही उलट बाजू असते. तर आपल्याला सरळ बाजूकडनं आता करायचं आहे. आणि ही सुई आपल्याला पूर्ण साधी विणायची आहे, पूर्ण सुई, सगळे टाके साधे. आता जेव्हा आपण सगळे टाके साधे विणतो तेव्हा काठ चांगला येण्यासाठी, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत आली आहे की पहिला टाका उचलायचा आणि शेवटचा उलटा विणायचा, तर हा उचललाय मी आणि सगळे टाके साधे विणत आहे. आता आपला इथे काही बॅक साईड असल्यामुळे काचपट्टी बटन पट्टी काहीच करायचं नाही आपल्याला. तर आपण सगळे पूर्ण, ही जॅकेटच अतिशय सोपं आहे, जसं तुम्ही बघितलं असेल की सगळे टाके साध्या साध्यांचंच आहे, गार्टर स्टिचचंच जॅकेट आहे ते. आणि अतिशय सोपं असं फॉर बिगिनर्स म्हटलेलं आहे, पण तसंच ते स्वेटर आहे किंवा जॅकेट आहे. तर ही पूर्ण सुई तुम्ही साधी करून घ्या. मग मी रॉंग साईडला, किंवा ही राईट साईड आहे तर रॉंग साईडला काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे 60 टाके साधे विणून घ्या. हा, ही एक सुई माझी पूर्ण झाली आहे साध्या बाजूंनी, सगळे टाके आपण साधे विणले. आता दुसरी सुई पुढची करताना उलट बाजू आली आहे ही रॉंग साईड,
आणि आपण गार्टर स्टिच करायची असल्यामुळे उलट बाजूला सुद्धा सॉरी शेवटचा टाका उलटा घ्यायचा होता, तो आपण घेतला नाही, साधाच घेतलाय. एक मिनिट, शेवटचा टाका उसळते मी आणि तो उलटा करते. पहिला टाका उचलायचा आणि शेवटचा उलटा विणायचा. आता इथे पुढच्या सुईला पुन्हा पहिला टाका उचलू आपण आणि मधले सगळे साधे विणू आणि फक्त शेवटचा टाका हा उलटा विणायचा. म्हणजे असं एज जे आहे किंवा काठ जो आहे तो खूप सुंदर येतो. तर आता हा पहिला टाका उचलून घेतला मी, बाकी सगळे साधे विणले नेहमीसारखे अगदी साधे विणायचे आणि शेवटचा टाका फक्त उलटा विणायचा. तर पूर्ण सगळ्या सुया अशाच करायच्या आपल्याला, राईट साईड असो किंवा रॉंग साईड. पहिला टाका उचलायचा, मधले सगळे साधे विणायचे आणि शेवटचा टाका उलटा विणायचा. याच पद्धतीने संपूर्ण राईट साईड रॉंग साईड सगळ्या सुया आपल्याला करायच्या आहेत. आणि या किती कराल तुम्ही, तर पूर्ण उंची म्हणजे काठासहित इथून जर तुम्ही उंची मोजली तर साडेसात इंच होईस्तवर आपल्याला करायचं आहे. तर ही उंची आपली काठापासून म्हणजे इथपासून साडेसात इंच होईल इतकी. एवढं आपल्याला, आपण फक्त एक वर्षासाठी करत आहे हे जॅकेट कारण, तर एवढं आपल्याला हे गार्टर स्टिच करायची आणि मग त्यानंतर बगलेचे टाके तोडायचे. तर आपण एवढं पूर्ण करून घेऊ, मग मी पुढचं तुम्हाला दाखवते काय करायचं. तुम्हाला पहिला टाका उचलायचा, मधले सगळे साधे विणायचे आणि शेवटचा उलटा विणायचा. परत पलटलं की पुन्हा पहिला उचलायचा, मधले सगळे साधे, शेवटचा उलटा. याप्रमाणे साडेसात ते पावणे आठ इंच, साडेसात इंच बस झालं, साडेसात इंच उंची होईपर्यंत करायचं आहे. माझं हे मागचा भाग इतका करून झालेला आहे. पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सात सव्वा सात इंच, तसं सव्वा सात इंच करून झालंय आपलं हे. आता आपल्याला इथे बगलेच्या साईडनी दोन्ही बाजूला बगलेचे टाके कमी करायचे आहे आणि याचा आकार असा थोडा टाके कमी करत करत आणायचा आहे. तर चार चार टाके आपण दोन्ही बाजूचे कमी करणार आहे. मग चार चार टाके कमी करायचे आहेत आणि सोबतच आपल्याला एक बटन पट्टी सारखं, बटन पट्टी नाही म्हणता येणार त्याला, आर्म होल बँडच म्हणतात त्याला, म्हणजे बगलेसचीच पट्टी असते ती, तर ती एक वेगळी करायची आहे यातून, म्हणजे वेगळी दिसली पाहिजे. मग त्यासाठी आपण आता वेगळं काहीच नाही करणार आहे, फक्त हा आठवा जो टाका आहे इकडनं आणि इकडनंही आठवा, तो टाका वेगळा विणायचा आहे. दोन फक्त आठवे आठवे टाके आणि मग मी बाकी पूर्ण सुई साधी जशी नेहमीची आहे तशीच करायची आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो, प्रत्येक सुईला पहिला टाका उचलत होतो आणि शेवटचा उलटा विणत होतो. तर तसंच आताही करायचं आहे. पहिला आपण उचलून घेऊ आणि सहा साधे विणून घेऊ. तर पहिला हा उचलला, हे उचलला आणि उलटा विणला की हा काठ बघा किती सुंदर येतो, दिसतोय. तर असाच काठ आपल्याला आणायचा आहे. त्यामुळे पहिला टाका उचलला, मग सहा साधे विणायचे. एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. आता हा जो आठवा टाका आहे, कारण सहा साधे विणले नाही उचलला, म्हणजे सात झाले इकडे, येणारा हा टाका आठवा आहे, तर तो उलटा विणायचा. कोणत्या बाजूला आहे पहा, आपण सरळ बाजूला आहे. आपण ही सरळ बाजू आहे स्वेटरची आणि सरळ बाजू असून एक आठवा टाका उलटा विणला. आपण दोरा उलटा विणायचा होता म्हणून समोर घेतला होता, उलटा विणून झाल्यावर पुन्हा मागे केला. बाकी सगळे साधे विणायचे मधले, शेवटचे आठ टाके उरेपर्यंत. तर शेवटचे आठ टाके उरेपर्यंत आता ही सुई पूर्ण साधी विणून घ्या. आता आपण हे आठ टाके उरेपर्यंत मधले सगळे साधे विणले. काय केलं आपण, पहिला उचलला, सहा साधे विणले, हा एक टाका मध्ये उलटा विणला आठवा, बाकी सगळे साधे आठ टाके उरेपर्यंत. तीन तीन सहा दोन आठ. आता हा टाका पुन्हा उलटा विणायचा आहे. मग उलटा विणायचा म्हणून दोरा पुढे घेतला आपण, टाका उलटा विणला, दोरा पुन्हा मागे टाकला आणि मग सहा साधे विणायचे आणि शेवटचा उलटा. जसं आपण शेवटचा टाका नेहमीच उलटा विणतोय तसा उलटा विणायचा. तर सरळ बाजू प्रत्येक वेळेस आपल्याला आता अशीच करायची, शेवटचा टाका उलटा. म्हणजे राईट साईड जर असेल तर काय करणार प्रत्येक वेळेस आपण, तर पहिला उचलायचा, सहा साधे, एक उलटा, मधले सगळे साधे, आठ टाके उरेपर्यंत. मग आठ टाके उरले की शेवट आठवा पुन्हा उलटा विणायचा, हे सहा साधे आणि शेवटचा उलटा. तर ही सरळ बाजूची सुई हीच आहे, यात काही आता बदल होणार नाही. आता उलट बाजूनी आपल्याला टाके कमी करायचे. तर ते टाके कमी कसे करायचे बघा. पहिला उचलला पुन्हा आणि सहा साधे विणले. एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. आता हा आठवा टाका आहे, हा आपण इकडे उलटा विणला होता, त्यामुळे इथे बघा हे वेणीसारखं आलंय याचे.
दिसते स्पष्ट, बाकीचे टाकेन हा टाका एकदम वेगळा आहे. तर हा टाका आपल्याला नीट बिलो म्हणजे खालून विणायचा आहे. एरवी आपण साधा असा विणतो नीट म्हणजे साधा विणायला, पण साधा खालून विणायचा असला की हे जे छिद्र दिसत आहे खाली इथे आपण सुई घातली पहा, आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन टाका साधा विणला. हा झाला नीट बिलो, आणि मग हा टाका सोडून दिला डाव्या सुईवरचा. म्हणजे एक उचलला, सहा साधे विणले, एक खालून साधा विणला, आणि आता आपल्याला दोनाचा एक करायचा आहे, कारण आपल्याला एक एक टाका कमी करायचा आहे. तर दोनाचा एक केला मी म्हणजे एक टाका कमी झाला इकडे. आता मधले सगळे साधे विणा, इकडे दहा टाके उरेपर्यंत, तीन आणि तीन सहा तीन नऊ एक दहा, तर असे दहा उरेपर्यंत साधे विणा. मग हा नव्वदावा आपण एकत्र विणू, कारण दोनाचा एक करू टाका कमी होईल म्हणजे एक. हा जो आहे तो खालून विणू, इथे वेगळी विण दिसते पहा वेणीसारखी, तर हा टाका आपण खालून विणू, पुढचे सहा साधे शेवटचा उलटा. तर दहा टाके उरेपर्यंत मधले सगळे साधे विणून घ्या. बघा मित्रांनो, हे दहा टाके उरले आता, तीन आणि तीन सहा तीन नऊ एक दहा, यात स्पष्ट दिसतं पहा हा जो टाका दिसतोय तुम्हाला, बाकी सगळे असे वर आलेले टाके आहेत उलटे साधे जसे असतात विणलेले, पण हे इथे वेणीसारखं दिसतंय. दिसलाय हा वेणीसारखा भाग? तर हा आपला आठवा टाका आहे, जो आपण दरवेळेस कसा विणणार आहे, राईट साईडला उलटा विणणार आहे, आणि रॉंग साईडला आलं की हा खालून विणणार आहे नीट बिलो. तर त्याच्या आधी आता टाके कमी करायचे आहे, म्हणून या दोनाचा एक करू. टाके कमी करण्याचं काम फक्त आपण रॉंग साईडलाच करतोय, उलट बाजूला. तर हा दोनाचा एक करू टाका आपण. आता हा आठवा टाका आहे आपला, हा नीट बिलो म्हणजे खाली सुई घातली अशी पहा, सुई पहा कुठे घातली आम्ही, आणि मग तो साधा विणला, नंतर सुईवरचा टाका काढून टाकला, पुढचे सहा साधे आणि शेवटचा एक उलटा. शेवटचा एक नेहमीच आपण उलटा करत आलेलो आहे. हे सहा साधे झाले, आता हा शेवटचा उलटा. आता सरळ सुई कशी? सरळ सुई नेहमी सारखीच आहे सगळीकडे, त्यात काही बदल नाही आहे. पहिला उचलायचा, सहा साधे विणायचे, हा एक उलटा विणायचा, मधले सगळे साधे, शेवटचे आठ टाके उरेपर्यंत, आठवा उलटा विणायचा, परत सहा साधे विणायचे, आणि शेवटचा उलटा विणायचा. तर अशी ही पूर्ण सुई करायची आहे आपल्याला. तर आपण पहिला उचलला, सहा साधे विणणार, एक दोन तीन चार पाच आणि सहा, नंतर हा आठवा टाका आहे, तीन आणि तीन सहा एक सात झाले, मग दोरा पुढे घेतला, हा आठवा टाका उलटा विणला, दोरा पुन्हा मागे घेतला, आता बाकी सगळे साधे विणा इकडचे आठ टाके उरेपर्यंत, तर इथपर्यंत करून घ्या. आता इकडे शेवटी पुन्हा आठ टाके उरले आहेत, तर काय करायचं, आठवा उलटा विणायचा, हा दोरा पुढे घेतला मी त्यासाठी, दोरा पुन्हा मागे घ्यायचा, मधले सहा साधे, एक दोन तीन चार पाच आणि सहा, आणि शेवटचा नेहमीप्रमाणे उलटा विणायचा. आता रॉंग साईड ही, इथे पुन्हा आपल्याला एक एक टाका कमी करायचा आहे, तर त्यासाठी काय करणार आपण, परत पहिला उचलायचा, प्रत्येक सुईचा पहिला टाका उचलायचाच, सहा साधे विणायचे, एक दोन तीन चार पाच आणि सहा, सहा साधे विणल्यावर हा आता वेगळा ओळखू येतो पहा, आता लक्षात ठेवायची गरज नाही, दिसायला एकदम वेगळा दिसतो हा टाका, अशी वेणी वेणी सारखी दिसते आहे. तर हा टाका खाली विणायचा नीट बिलो, आणि मग सोडायचा. आणि आता ही उलट बाजू असल्यामुळे टाकाही कमी करायचा आहे तुम्हाला, त्यामुळे दोनाचा एक करायचा साध्यासारखा. तर आपण हे थोडं सैल करून घ्यायचं आणि दोनाचा एक करायचा. तर हा जर आपण रॉंग साईडनी जेव्हा दोनाचा एक करतो ना मित्रांनो, तेव्हा समोरून छान दिसावं म्हणून बरेचदा असा मागून करतात दोनाचा एक. तर आपण तसंच करू, मागून दोनाचा एक करायचा. आता मधले सगळे साधे विणा, परत शेवटचे दहा टाके उरेपर्यंत. आता मी फक्त एकदा तुम्हाला दाखवते आणि मग बाकीचे आणखीन तीन कमी करता येतील. इकडे दहा टाके उरेपर्यंत, तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ एक दहा, एवढे उरेपर्यंत मधले सगळे साधे विणून घ्या.
पहा मित्रांनो, 10 टाके उरलेत, पुन्हा मधले सगळे साधे मिळून झाले माझे. आता परत टाके कमी करायचे आहेत, ही उलटी साईड आहे म्हणजे रॉंग साईड. तर इथे दोनाचा एक करा, असा नेहमीसारखा करा जसा तुम्हाला जमत असेल तर, किंवा बॅक साईडनी करतात असा, तर बॅक साईडनी केला आपण तिकडे, इथे बॅक साईडनी करू, दोनाचा एक केला म्हणजे एक टाका कमी झाला इथे. आता हा परत आठवा टाका आहे. आठवा कसा विणतो आपण, वेणी दिसली की खालून, नीट बिलो, तो खालून विणला आणि पुढचे सहा साधे आणि शेवटचा उलटा, एवढं पूर्ण करून घ्या. सहा साधे विणले आणि हा शेवटचा उलटा विणला. आता आपण आतापर्यंत काय केलं मित्रांनो, दोन्ही बाजूंनी दोन दोन टाके आपले कमी झालेले आहेत. इकडनं दोन कमी झाले आहेत आणि तसेच इकडनं दोन कमी झाले आहेत. आता असे आपल्याला एकूण पाच कमी करायचे होते, म्हणजे तुम्हाला आणखी तीन टाके इकडनं आणि तीन इकडनं कमी करायचे आहे. कसे कराल, प्रत्येक वेळेस सरळ सुई आहे, त्यात काहीच बदल नाही आहे. पहिला उचलायचा, हे सहा साधे विणायचे, हा उलटा विणायचा आठवा, तसंच इकडे आठ टाके उरेपर्यंत आठवा परत उलटा विणायचा, तीन आणि तीन सहा साधे विणायचे आणि शेवटचा उलटा विणायचा. तर अशी ही सरळ सुई सरळ नेहमीसारखी करायची. उलट बाजू जेव्हा येईल रॉंग साईड, तेव्हा इकडनं काय कराल, परत एक उचलायचा सहा साधे आणि हे जिथे जिथे वेणी दिसते अशी दिसतंय तुम्हाला, हे स्पष्ट वेणीसारखं, इथे नीट बिलो म्हणजे खालच्या टाक्यातून साधा विणायचा, नंतर दोनाचा एक करायचा बॅक साईडनी, मग मधले सगळे साधे, दहा टाके उरेपर्यंत, तीन आणि तीन सहा तीन नऊ एक दहा, तर हा नव्वा दहावा मिळून दोनाचा एक करायचा. आठवा टाका हा खालून विणायचा, पहा वेणी वेणी दिसतेच इथे, पुढचे सहा साधे आणि परत एक उलटा, असं तीनदा तुम्हाला करावं लागेल, म्हणजे पाच पाच टाके आपले दोन्हीकडचे कमी होतील. तर तेवढे करून घ्या, मग मी पुढचं कसं करायचं ते सांगते. मित्रांनो, आपले पाच पाच दोन्हीकडनं बंद झाले आहेत, पहा हसा आकार आला. पहा सरळ बाजूनही असं दिसतं, इथे आता खाच तयार होईल हळूहळू, आणि उलट बाजू पाहाल तर अशी ही वेणी दिसते इथे. तर कोणी कोणी या वेणीचाही असा काठासारखा उपयोग करतात. आपल्याला थोडक्यात करायचं काय आहे की ही बगल्याची जी पट्टी आहे ती थोडी वेगळी दाखवायची आहे, म्हणून आपण इथे अशी खाच करणार आहे. आता पुढचे सगळ्या सुया आपल्याला कशा करायच्या आहेत, तर पहिला टाका उचलायचा सहा साधे, आठवा उलटा विणायचा, मधले सगळे साधे, आठ टाके उरेपर्यंत, परत आठवा उलटा विणायचा, सहा साधे विणायचे आणि शेवटचा उलटा विणायचा. मग पुढच्या सुईला परत एक उचलायचा सहा साधे आणि हा जो विणीसारखा दिसते आहे तर याला खालून विणायचं, नीट बिलो टाक्याच्या खालून अशी सुई घालून विणायचं, आणि पुढचे सगळे साधे परत तसंच विणीसारखी सुई ओळ येईपर्यंत तो टाका पुन्हा खालून विणायचा असा इथून, आणि पुढचे सहा साधे एक उलटा. आता दोनाचा एक करायचं काम नाहीचं आहे, बाकी सगळं आतापर्यंत ज्या सुया केल्या तसंच आहे, फक्त दोनाचा एक नाही करायचा आहे उलट बाजूला. तर अशा सगळ्या सुया करा तुम्ही, आणि कुठपर्यंत कराल अशा, तर याची उंची पूर्ण साधारण 11.25 इंच होईपर्यंत करा. मग पुढे आपल्याला अर्धा आणखीन वाढवावा लागतो, तर 11.25 ते 11.5 इंच होईपर्यंत करा. आणि त्यानंतर आपण अर्धा इंच वाढवणार आहे, मधले टाके बंद करून फक्त शोल्डरचे खांद्यावर जे ठेवतो ते फक्त आपण अर्धा इंच किंवा 1 पाऊण इंच वगैरे असं वाढवणार, सॉरी पाऊण इंच नाही, पाऊण सेंटीमीटर वगैरे असं वाढवणार आहे. तर एवढं पूर्ण करून घ्या तुम्ही, ही उंची 11.5 इंच होईपर्यंत. मित्रांनो, आपला हा बॅक साईड जी आहे ती 11 इंच पर्यंत करून झाली आहे. पहा ही 11 इंच आपली पूर्ण करून झाली आहे. आता आपल्याला इथे खांद्यावर इथे एकूण टाके किती आहेत आपले, 50, कारण आधी 60 होते, आपण दोन्हीकडनं 5-5 कमी केले म्हणजे 50 झाले. आणि ही आपली बटन बगल्याची पट्टी जी आहे ही कशी नॅचरल आली आहे पहा, म्हणजे वेगळी काही करावं लागत नाही, फक्त आपण इथे एक खास तयार केली की आपोआप ती पट्टी वेगळी दिसायला लागते. आता हे उरलेल्या 50 टाक्यापैकी आपण 19-19 टाके दोन्ही शोल्डरवर ठेवू आणि मधले 12 टाके बंद करायचे आहेत. तर आपण पहिल्यांदा 19 टाके विणून घेऊ जसे नेहमी विणतो तसेच, म्हणजे पहिला उचलला सहा साधे, दोन तीन चार पाच आणि सहा, हा उलटा आठवा टाका आणि बाकी 8 झाले आहेत म्हणजे 11 अजून साधे, दोन
तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा. आता हे 19 टाके झाले असतील पूर्ण, 3 आणि 3 6 आणि 3 9 12 15 18 आणि 19. तर 19 एक शोल्डर झाली आपली ही. मधले 12 टाके बंद करायचे. तर बंद कसे करणार आपण? पुढचे दोन विणले परत, सॉरी एकच विणला, दोन विणले आणि हा दुसरा मागचा टाका पहिला या दुसऱ्या टाक्यावरून काढून टाकला. एक बंद झाला, परत तसंच हा दुसरा बंद झाला. एक टाका नवीन विणायचा आणि आधीचा टाका काठावरच्या टाक्याच्या वरून काढून घ्यायचा सुईच्या बाहेर. तर असे 12 टाके आपण बंद करू, म्हणजे शेवटी पुन्हा 19 टाके उरतील दुसऱ्या शोल्डरसाठी. आणि मग ते 19 टाके आपण फक्त 4 सुया त्याच्या विणणार आहे नेहमीप्रमाणेच. आणि मग दोरा जोडून ही दुसरी साईड म्हणजे दुसरी शोल्डर जिथे आहे तेही 19 टाके आपल्याला विणायचे आहे. तर आता बघू आपण हे 12 टाके बंद झाले का. हा एक टाका आहे या सुईवर, 3 आणि 3 6 आणि 3 9 3 12 15 18 19, म्हणजे अजून 3 टाके बंद करायचे. 1 2 आणि हा 3रा. म्हणजे आता हे 12 टाके बंद झाले आहेत मधले आणि हे 18 असतील या सुईवर, 3 आणि 3 6 आणि 3 9 12 15 18 हा 19 टाके आहेत. तर हे 19 टाके फक्त आपण 4 सुया करायच्या आहेत जशा नेहमी करतो त्याप्रमाणेच. म्हणजे आता हे शेवटचे 8 टाके आले की 8वा उलटा विणायचा, पलटवलं की परत 8वा टाका नीट बिलो म्हणजे थोडा खालून विणायचा जसं आपण नेहमी विणत आलो आहे त्याप्रमाणे. तर हे 3 आणि 3 6 आणि 2 8 टाके उरले आहेत. तर हा 8वा टाका उलटा विणू आपण, पुढचे 6 साधे आणि शेवटचा पुन्हा उलटा. सहा साधे विणले आणि हा शेवटचा पुन्हा उलटा. म्हणजे ही खाच जी आहे ती आपली कंटिन्युअस आली पाहिजे. आता पुन्हा फक्त आपण हे 19 टाके विणणार आहे तेवढे. परत एक उचलायचा, विणून दाखवते मी तुम्हाला. एक उचलला, 6 साधे, 2 3 4 5 आणि 6 हा खालून विणायचा जसं नेहमी विणत आलो तसा आणि पुढचे सगळे साधे. या दोन सुया झाल्या. आता आणखीन अशा दोन सुया विणा, एकच सुई झाली सॉरी. तर अशा 3 सुया आणखीन विणा आणि मग हे 19 टाके बंद करून घ्या. तर 3 सुया आणखीन विणते मी आणि मग दाखवते तुम्हाला. या 4 सुया माझ्या करून झालेल्या आहेत मित्रांनो. आता हे टाके मी या पिन होल्डरवर काढून ठेवणार आहे. पिन होल्डर नसेल तुमच्याजवळ तर साधी आपली याच्यात जरी काढून ठेवलं लोकरीच्या तुकड्यात टेपॅस्ट्री निडलनी तरी चालणार आहे. तर सध्या आपण हे सगळे टाके याच्यावर असे उचलून घेऊ आणि मग इकडे दोरा जोडून शेवटी मग हे दोन्ही शोल्डर शिवायच्या वेळेस आपल्याला परत सुईवर घ्यावे लागतील. हे सगळे टाके माझे पिनेत आलेले आहेत. ह्या आपण हे पिन बंद करून टाकू आणि ही दोरा हा साधारण 1.5 फूट सोडून शोल्डर शिवायला लागेल एवढा तेवढा सोडून आपण कापून घेऊ इथे. म्हणजे आपल्याला याच दोऱ्यांनी पुढे शिवता येईल, वेगळी वेगळा जोड द्यायचं काम नाही पडणार. आता दुसऱ्या जिथे शोल्डरच्या ठिकाणी आपण दोरा जोडू नवीन आणि पुन्हा त्याच्याही 4 सुया करून घेऊ. आता बघा मित्रांनो, हे आपण असं करत आलो होतो, बंद कुठून केलाय त्या दिशेवरनं कळतंय आपल्याला. असे बंद केले आहेत आपण टाके आणि हे 4 सुया केल्या आहेत. तर आपण इथे उलटी सुई चालू आहे म्हणजे आपली, तर इकडनं आपण दोरा जोडू आणि 4 सुया आणखीन करून घेऊ नेहमीप्रमाणे. जसं तो खांदा केला तसाच पूर्ण करा, मग दाखवते. हा इथे असा दोरा जोडून घ्या आणि गाठ मारून घ्या याची आणि मग सरळ हे सगळे उलटे. हा खालून उचलायचा, हे 6 साधे, शेवटचा उलटा, अशा
सरळ सुई आणि अशा चार सुया करून घ्या। तर आपला हा मागचा भाग पूर्ण झालाय। पहा मित्रांनो, दोन्ही शोल्डरचे टाके आपण असे काढून ठेवलेले पिन होल्डरवर। तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रॅप यान जी असते म्हणजे आपली तुकडा एखाद्या लोकरीचा वेगळ्या रंगाचा त्याच्यावर सुद्धा काढून ठेवू शकता। आता आपल्याला समोरचा भाग करायचा आहे आणि समोरच्या भागासाठी आपण 34 टाके घालणार आहे। तर परत डबल थ्रेड लॉंग टेल कास्ट ऑन या मेथडने आपण 34 टाके घालणार आहे। तर साधारण 34 टाक्याला जेवढी लागेल एवढी लोकर घ्या आणि त्याला इथे गाठ मारा अशी। आणि जसे आधी मागच्या साईडचे टाके घातले होते तसेच टाके घालायचे आहेत आपल्याला। पहिल्यांदा ही सुई यात घेतली, दोऱ्याचा वेढा घेऊन बोटांवर सुई त्यात घातली, दोरा सुईवर लपेटला, वेढा काढला सुईतून आणि हा एक टाका आपला झाला। एक आधीचा होता असे दोन झाले। पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं तीन। तर असे 34 टाके घाला आणि जसे आपण बॅक साईडला दोन साधे दोन उलटे अशी रिप स्टिचचे काट करून घेतले असे इतकेच लांब काट करून घ्या। हे 16 सुयांचा काठ आहे हा। तर एवढा काट करून घ्या तुम्ही 34 टाके घालून। मग पुढचं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते। मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण काट करा असं म्हटलं पण मला एक आठवलं की आपल्याला काच करावं लागणार आहे मध्ये। तर माझ्या 3 ओळी झालेल्या या काठाच्या। तुम्हाला माहित आहे की लॉंग टेल कास्ट ऑनने सुरुवात केलं की पहिली रॉंग साईड येते टाके घातल्यावर, ती रॉंग साईड, राईट साईड आणि रॉंग साईड अशा 3 सुया मी करून घेतल्या। आता आपण राईट साईडला आहे म्हणजे सरळ बाजूला, ही पा काठावरून ओळखील तुम्हाला। तर इथे आपल्याला एक काच करून घ्यायचा आहे। तर पहिले 3 टाके आपण तसेच विणून घेऊ। एक, पहिले दोन उलटे जे विणीप्रमाणे असतील तसे आणि हा तिसरा टाका। कारण आपण बटनपट्टी ठेवणार आहे 7 टाक्याची, त्यामुळे 3 नंतर आपण एक काच करू। तर काच कसं करणार आहे, आपण समोर दोरा घ्यायचा आणि दोनाचा एक करायचा, दोरा समोर घेऊन। आणि दोरा समोर घेतल्यामुळे आपल्या एक टाका त्यांनी वाढेल आणि आता दोनाचा एक करू तर एक कमी होईल। म्हणजे टाके न बदलता, टाक्यांची संख्या न बदलता, यालाच दोनाचे दोन करणं म्हणतो आपण। तसे हे मी दोनाचे दोन केले इथे। आता पुढचं बाकी विणीप्रमाणे जे असेल ते, तर पुढचा टाका उलटा येतोय तर उलटा, याच्या पुढे पुन्हा दोन साधे। आता असं आपण 7.5 इंच करणार आहे। तर साधारण म्हणजे सेंटीमीटर मध्ये जर पाहिलं तर जवळपास ते 17-18 सेंटीमीटर आहे। तर 3-3 किंवा 4-4 सेंटीमीटर नंतर 4-4 सेंटीमीटरनी एक एक काच करा। हे पहिलं काच होत आहे आपलं इथे, हे आता पहा इथे पुढच्या सुईला तुम्हाला स्पष्ट दिसेल हे पहिलं काच झालं। 4 सेंटीमीटर नंतर असंच या बाजूला आत दोरा घेऊन दोनाचा एक, म्हणजे एक काच तयार होईल। असं दर 4 सेंटीमीटरला करा, म्हणजे बगलेचे येईपर्यंत आपले 4 काच तयार होतील। बाकी ही ओळख पूर्ण करून घ्या आणि काठ पूर्ण करून घ्या। मित्रांनो, आपला हा काठ पूर्ण झालाय। पहा जेवढा आपण मागचा केला होता तेवढाच आपण समोरचाही हा काठ पूर्ण केलाय। 15 विणी दिसतील, विणी विण्यासारखं इतका केलाय आपण। आणि ही सरळ बाजू आपली समोर आली। आता आता इकडे आपलं काज आहे पहा। तर आपल्याला इकडनं ही काचपट्टी कंटिन्यू करायची आहे। तर त्यासाठी आपण हे 8 टाके उरेपर्यंत, 3 आणि 3 6 2 8 इथपर्यंत हे सगळे साधे विणून घेऊ। तर जसं आता याच्या पुढे आपल्याला पूर्ण गार्टर स्टिच करायची आहे, म्हणजे सगळे टाके साधे, तर पहिला उचलायचा, नंतर पूर्ण साधे विणा शेवटचे 8 टाके उरेपर्यंत, 2 3 असे पूर्ण साधे विणायचे शेवटचे 8 टाके उरेपर्यंत। पहा हे मी सगळे टाके विणून झाले आहेत माझे साधे। पहिला उचलला, सगळे साधे विणले आणि आता हे 8 टाके उरले, 3 आणि 3 6 2 8। तर हा 8वा टाका आपल्याला उलटा विणायचा आहे। जशी आपण बॅक साईडला ही खाच केली ना, एक ही कशी इथे खाच केली बटन पट्टी, आपलं आर्म होलची पट्टी करण्यासाठी बगलेची पट्टी, तशीच आपल्याला आता काचपट्टी बटन पट्टीसाठी सुद्धा खाच करायची आहे। तर सरळ बाजूला 8वा टाका उलटा विणायचा शेवटून 8वा, आणि बाकीचे हे पूर्ण साधे विणा शेवटचा। आपण जसा उलटा विणतो त्याचा एज चांगलं येण्यासाठी तसा तो शेवटचा टाका उलटा विणा। तर आपण मधले 6 आता हे साधे विणले आहेत। पहा एक उलटा विणला, 3 आणि 3 6 साधे विणले आणि हा शेवटचा नेहमीप्रमाणे उलटा विणा। आता प्रत्येक सुईत शेवटचा उलटा विणायचा, पहिला उचलायचा। आता इथून ही रॉंग साईड आहे पहा, उलट बाजू आहे,
तर इथे काय करायला, आता पहिला उचलून घ्यायचा नेहमीप्रमाणेच, सहा साधे विणायचे, सतत साधेच विणायचे आता, कारण गार्टर स्टिच आहे आपली. फक्त ती खास करण्यासाठी काय करायचं ते पहा आता. जसं तिकडे बॅक साईडला केलं होतं तेच, एक उचलला आणि सहा साधे विणले. आता हा तिकडे आपण उलटा विणलेला टाकाय म्हणून इकडे हा साधा आला असा, तर त्याच्या टाक्याच्या खाली म्हणजे नीट बिलो खालून हा साधा विणायचा आणि हा सोडून द्यायचा. नंतर बाकी पुढचे सगळे साधे विणा, शेवटचा उलटा विणा. आणि परत पलटून आलं की पहिला उचला आणि नंतर पूर्ण साधे विणा आणि आठव्या टाका फक्त उलटा विणा. तर आठव्या टाक्यापर्यंत आलं की मी तुम्हाला दाखवते. ती रॉंग साईड आपण पूर्ण केलेली आहे, नंतर राईट साईडला पण आपण पूर्ण साधे टाके विणून झाले आणि आठ टाके उरले आहेत. आता आठ टाके उरल्यावर काय करायचं, पुन्हा आठवा उलटा विणायचा. त्यासाठी दोरा पुढे घेतला, हा उलटा विणला, दोरा मागे घेतला. आता हे सहा टाके साधे विणायचे, शेवटचा उलटा विणायचा. म्हणजे ही सरळ बाजू पूर्ण होईल. तर प्रत्येक सरळ बाजू राईट साईडला तुम्हाला प्रत्येक सुई अशीच करायची आहे की पहिला उचलायचा, मधले सगळे साधे विणायचे आठ टाके उरेपर्यंत, आठवा उलटा विणायचा, पुढचे सहा साधे आणि शेवटचा असा उलटा. आता ही रॉंग साईड आहे, रॉंग साईडला पुन्हा पहिला उचलायचा, सहा साधे विणायचे, तेवढं करून घेऊ आपण. पहिला उचलला आणि सहा साधे विणले. दोन, तीन, चार, पाच आणि सहा. सहा साधे विणले, पहिला उचलला, सहा साधे विणले. आता हा आठवा टाका आहे, आठवा टाका इथे साधाच विणायचा, पण टाक्यात न विणता कुठे विणायचा आपल्याला, टाक्याच्या खाली. तर इथे इथे सुई घालायची आहे, पहा तुम्हाला, टाक्याच्या खाली. आणि असा साधाच विणायचा आहे, म्हणजे फक्त खाच तयार होईल, बाकी पुढचे सगळे साधे विणायचे. मग आता हे असंच दोन सुया करायच्या तुम्हाला. रॉंग साईडला पहिला साधा विणायचा, सॉरी पहिला उचलायचा, सहा साधे. आणि ही वेणी वेणी सारखी विणत दिसते पहा, इथे टाक्याच्या खालून साधा विणायचा, उरलेले सगळे साधे, शेवटचा उलटा. आणि जेव्हा रॉंग राईट साईडला याल तेव्हा पहिला उचलायचा, सगळे साधे, आठवा टाका येईपर्यंत आठवा टाका उलटा, मग पुन्हा सहा साधे, शेवटचा उलटा. तर राईट साईडला शेवटून आठवा टाका उलटा करायचा, फक्त लक्षात ठेवायचं. आणि रॉंग साईडला हा आठवा टाका आपल्याला असा वेणी सारखा दिसतो स्पष्ट, त्याच्या खालून टाका सुई घालून तो टाका विणायचा. आणि हे असं कुठपर्यंत कराल तुम्ही, याची उंची 7 इंच होईपर्यंत, म्हणजे तिथून मग आपण आर्म होल किंवा बगलेचे टाके कापणार आहे. तर एवढं 7 इंच होईस्तोवर करा, त्यानंतर आपण बगलेचे टाके कापायचे. आणि मग बगलेच्याही साईडला अशाच टाईपची खाच करायची आपल्याला. सध्या ही फक्त आपण इकडे काचपट्टीच्या साईडनी करत आहे, इकडे फक्त खाच येणार आहे अशी, पण बगलेचे जेव्हा आपण टाके तोडू तेव्हा अशी सुद्धा वर खाच करायची आहे. तर ते मी तुम्हाला दाखवते. सध्या हे 7 इंच होईस्तोवर असंच विणून घ्या. मित्रांनो, आपले हे पूर्ण समोरचा भाग 7 इंच करून झालाय पा, 7 सव्वा 7 इंच. बघा इकडे 7.25 इंच आहे हा. आणि आपला जो मागचा भाग केलेला आहे आपण त्याच्याशी आपण बरोबर लावून पाहिलं तर बरोबर त्याच्या जिथून बगलेचे टाके कापले आहेत तिथपर्यंत आपण आलेलो आहे, असं इथपर्यंत. आता इथे ही बटन काचपट्टी आहे आणि इथून आता आपल्याला बगलेचे टाके ह्याचेही कापायचे आहे. आणि अशीच पट्टी सुद्धा करायची आहे, ही जशी पट्टी आहे इथे तशी पट्टी पण करायची आहे. त्यामुळे आता आपण काय करणार आहे, इथून जशी खाच आपण इथे तयार केली आठव्या टाक्याला तशीच इकडे सुद्धा करायची आहे. म्हणून आपण पहिला टाका उचलणार नेहमीसारखा, सहा साधे विणणार, एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. एक उचलला, सहा साधे विणले. आणि आता आठवा टाका जो आहे तो उलटा विणायचा, उलटा विणला. बाकी आता पुढचे सगळे साधे विणायचे. तर हे आपण सगळे साधे विणू कुठपर्यंत, हा टाका येईस्तोर आठवा, पहा बरोबर, 3 आणि 3 6 2 8 दिसतेच इथे खाच. तर हा आठवा टाका पुन्हा उलटा विणायचा, हे सहा साधे शेवटचा उलटा. तर एवढी सुई पूर्ण करून घ्या. तर ही सरळ बाजूकडची सुई आपली सुरू आहे पहिलीच. आणि मी इथे काय केलं, पहिला उचलला, सहा साधे, आठवा उलटा विणला, मधले सगळे साधे विणले. आता हे पुन्हा आठ टाके उरले इकडे, ही ऑलरेडी इथे खाच आहेच, तर हे डिझाईन कंटिन्यू करायचं आहे. म्हणून आपण हा आठवा टाका पुन्हा उलटा विणायचा आहे,
दोरा पुढे घेऊन उलटा विणला, दोरा मागे घेतला. आता हे सहा साधे विणणार, शेवटचा उचलणार आणि परत पलटवून पहिला शेवटचा उलटा विणणार, इकडे पहिला उचलणार आणि सहा साधे इथपर्यंत करून घ्या. ही सरळ सुई झाली आपली. आता प्रत्येक सरळ सुई तुम्हाला अशीच करायची आहे की पहिला उचलायचा सहा साधे, आठवा उलटा विणायचा, मधले सगळे साधे, आठ टाके उरेस्तोवर आठवा पुन्हा उलटा, सहा साधे आणि शेवटचा उलटा. प्रत्येक वेळेस राईट साईडला ही सुई अशीच करायची आहे. आता रॉंग साईडला पहा, आपल्याला इथे बगलेचे टाके कमी करायचे आहेत पाच आणि इकडनं गळ्याचे सुद्धा टाके कमी करायचे आहे. तर आपण बगलेचे आणि गळ्याचे टाके कुठे कमी करणार? जिथे आपला आठवा टाका हा खाचेचा आहे तर त्याच्या आधीचे दोन टाके, म्हणजे हे दोन टाके आपण दोनाचा एक करणार. आणि इथे सुद्धा हा आठवा टाका खाचेचा आहे तर याच्या आधीचे नववा दहावा हे दोनचा या दोनाचा एक करणार आहे आपण. तर आपण आता बघू टाके कसे कमी करायचे गळ्याच्या आणि बगलेच्या दोन्ही साईडचे. तर पहिला उचलला, सहा साधे विणले, एक दोन तीन चार पाच आणि सहा. सहा साधे विणले, पहिला उचलला म्हणजे सात झाले. हा आठवा टाका आहे आता उलट बाजू आहे तर हा नीट बिलो म्हणजे खालून विणायचा. बाकीचे पुन्हा सॉरी आता इथे हा नववा दहावा आहे तर इथे दोनाचा एक करायचा आहे. टाके कमी करण्याचं काम आपण नेहमी रॉंग साईडला करतोय लक्षात घ्या. जिकडे ही वेणी दिसेल त्या बाजूला तर इथे हा मागून दोनाचा एक केला जसं बॅक साईडला केले तसेच. आता पूर्ण साधे विणून घ्या कुठपर्यंत? शेवटचे दहा टाके उरेपर्यंत. तर शेवटचे दहा टाके उरेपर्यंत आपण हे मधले सगळे साधे विणून घेऊ. बघा मित्रांनो, हे दहा टाके उरले आपले परत, तीन आणि तीन सहा तीन नऊ एक दहा. तर या नवव्या दहा जो टाका आहे यात आपण दोनाचा एक करू बॅक साईडनी, दोनाचा एक म्हणजे इथे एक टाका कमी झाला बगलेच्या बाजूचा. आता हा आपला खाचेचा टाका आहे तर हा नीट बिलो म्हणजे टाका खालून साधा विणायचा आणि पुढचे सहा साधे शेवटचा उलटा. सहा साधे केले आणि हा शेवटचा उलटा केला. ही रॉंग साईड झाली पूर्ण आपली. आता राईट साईडला आलोय परत. राईट साईड कशी करायची आपल्याला? पहिला उचलला, सहा साधे विणले, आठवा टाका उलटा विणला, परत इकडे आठ टाके उरेपर्यंत साधे विणले मधले, हा आठवा टाका पुन्हा उलटा विणला, सहा साधे आणि एक उलटा. तर ही ओळ पूर्ण करून घ्या. राईट साईड पूर्ण झाली आहे माझी ती ओळ. आता पुन्हा रॉंग साईडला आलोय आपण. काय करायचं परत? एक उलटा विणायचा, सहा साधे, हा टाका विणीसारखे जे दिसते तो खालून नीट बिलो आणि मग दोनाचा एक करायचा. परत गळ्याच्या बाजूनी एक आणि बगलेच्या बाजूनी एक. मधले साधे विणायचे दहा टाके उरेपर्यंत. आता बघू आपण ही सुई तशी कशी करायची ते. पहिला उचलला, सहा साधे विणायचे आहेत. आता एक दोन तीन चार पाच आणि सहा. नंतर हा आठवा टाका आहे, हा नीट बिलो म्हणजे खालून विणायचा. नंतर हे नववा दहावा दोनाचा एक करायचा रॉंग साईडला. तर हे दोन्ही टाक्यांमध्ये सुई घातली पाठीमागून पहा अशी बॅक साईडनी आणि दोऱ्याचा वेढा घेऊन साध्यासारखं विणलं. दोनाचा एक नीट के टू टॉप. आता मधले सगळे साधे विणायचे कुठपर्यंत? दहा टाके उरेपर्यंत. तर दहा टाके उरेपर्यंत हे साधे विणा. आता एकदा वेणी दिसायला लागली की तसं स्पष्ट होतं आपल्याला पाहिजे. इथे ही वेणी आहे म्हणजे हा आठवा टाका आहे, हा नववा दहावा मोजून घ्या लागल्यास. तीन आणि तीन सहा तीन नऊ एक दहा. तर हा नववा दहावा पुन्हा दोनाचा एक करायचा आहे आपल्याला के टू टॉप बॅक साईडनी. दहा टाके उरेपर्यंत मधले साधे विणले मग नववा दहावा एकत्र केला. हे वेणीसारखं डिझाईन आहे आता म्हणून नीट बिलो खालून आपण हा टाका साधा विणला. शेवटचे सहा साधे आणि शेवटचा उलटा. दोन तीन चार पाच आणि सहा आणि शेवटचा टाका उलटा विणायचा. प्रत्येक वेळेस शेवटचा उलटा आणि पहिला उचलायचा. आता हे तुम्हाला किती वेळ रिपीट करावं लागेल? इथे आपण बगलेचे आतापर्यंत दोन टाके कमी केले आणि दोन इकडनं गळ्याकडचे कमी केले. बगलेकडचे फक्त पाच टाके कमी करायचे आहेत. आणखीन पाच टाके आणखीन तीन टाके कमी करा
आणि दरवेळेस गळ्याकडचा एक एक कमी करायचा आहे आपल्याला, रॉंग साईडला. राईट साईडला काहीच कमी करायचं नाहीये. राईट साईड साधी, पहिला उचलायचा, सहा साधे, आठवा उलटा, मधले सगळे साधे, आठवा येईस्तोवर आठवा उलटा, पुन्हा सहा साधे आणि शेवटचा उलटा. रॉंग साईडला हा जो आहे टाका, हा नीट बिलो, त्याच्या नंतरचे दोन जे आहे ते दोनाचा एक, इथे सुद्धा हा नीट बिलो आहे, पहा दिसतं विंड वेगळी, आणि हे नववा दहावा एकत्र करायचा. असे बगलेकडनं दोन झाले आहेत तर पाच होईस्तोवर करा, मग पुढचं मी तुम्हाला सांगते. मित्रांनो, माझे पाच पाच टाके दोन्हीकडनं कमी करून झाले आहेत. ही इकडे अशी खास तयार झाली आहे पहा. आणि पहिल्यांदा आपण सुरुवात केली होती 34 टाक्यापासून, तर आता हे 10 कमी झाल्यामुळे 24 टाके आहेत माझे सुईवर. आता आपल्याला काय करायचं आहे की या बगलेच्या साईडनी कमी नाही करायचं आहे, ही खास कंटिन्यू करायची आहे, पण टाके कमी नाही करायचे आहे. आणि फक्त गळ्याच्या साईडनी टाके कमी करायचं आहे, आणि नववा दहावा नेहमीसारखंच. आणि तेही कुठपर्यंत? फक्त सुईवर 19 टाके उरेपर्यंत. कारण तुम्हाला आठवत असेल तर आपण ही बॅक साईड जी केली आहे यातही बगल्याचे आपण शोल्डरचे आपण 19-19 टाके ठेवलेले आहेत, त्यामुळे इथे सुद्धा 19 टाके उरेपर्यंत, म्हणजे आणखीन 5 टाके आपल्याला गळ्याच्या साईडनी बंद करायचे आहे. बगल्याच्या साईडनी आता एकही टाका बंद करायचा नाही. तर आता ही सरळ बाजू आहे, तर नेहमीसारखी करून घ्या. पहिला उचलायचा, सहा साधे, आठवा उलटा, मधले सगळे साधे, इकडचाही आठवा उलटा, सहा साधे आणि शेवटचा उलटा. तर अशी सुई पूर्ण, तर आपली सरळ सुई पूर्ण झाली आहे. आणि पुन्हा आपल्या रॉंग साईडला आपण आलेलो आहे. तर आता परत एक टाका कमी करायचा आहे, पण फक्त गळ्याच्या बाजूने. इकडे बगले हे इकडे कासपट्टी बटन पट्टी आहे, म्हणजे ही नेक साईड आहे, तर इथे फक्त एक टाका कमी करू. बाकी इकडे टाके नाही कमी करायचे, पण हे खाचेचं डिझाईन जे आहे ते तसंच चालू ठेवायचं आहे. त्यामुळे पहिला उचलला आपण, सहा साधे विणू, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. आता हे वेणीसारखे आल्यावर हा टाका खालून विणायचा, नीट बिलो, नंतर परत दोनाचा एक करायचा आहे. हे गळ्याच्या साईडनी फक्त, बॅक साईडनी आपण दोनाचा एक केला. आता मधले पुन्हा साधे विणायचे, शेवटचे आठ उरेपर्यंत. आणि आठव्या टाक्यात ही वेणीची विण स्पष्ट दिसेलच तुम्हाला, तो टाका फक्त खालून विणायचा. सॉरी, हा वेणीची विण असलेला टाका आहे, तर हा खालून विणायचा असा. या साईडने आपण कमी केलेला नाही आहे आता टाका, फक्त एकच कमी केला गळ्याच्या बाजूनी. आता शेवटचे सहा साधे आणि शेवटचा उलटा. सहा साधे विणले आणि शेवटचा उलटा विणला. आता परत राईट साईड आहे, तर ही नेहमीसारखीच. पहिला उचलायचा, सहा साधे, आठवा उलटा, मधले सगळे साधे, आठवा उलटा, सहा साधे, एक शेवटचा उलटा. इकडे रॉंग साईड आली की पुन्हा पहिला उचलायचा, सहा साधे, हा खालून विणायचा, इथे दोनाचा एक करायचा, बाकी सगळे साधे, हा फक्त खालून विणायचा, वेणीवाला, शेवटचा उलटा. तर असे आणखीन एक टाका कमी केला मी गळ्याकडे, तर असे आणखीन चार टाके कमी करा गळ्याच्या बाजूनी, रॉंग साईडची सुई येईल तेव्हा, म्हणजे उलट बाजू येईल तेव्हा. आणि शेवटी आपले सुईवर 19 टाके उरले पाहिजे. आता असाच दुसराही भाग करून घ्या बगलेचा, जसा मी हा इथपर्यंत केलाय पहा. आता याला कासपट्टी असल्यामुळे, कासपट्टी आपली झालेली आहे, तर ही बटन पट्टी असल्यामुळे याला आपल्याला असे छिद्र करायचं काम पडलं नाहीये. तर ही पण 7 इंच झाली की यातही आपल्याला अशीच बगलेकडनं एक आठव्या टाक्यावर घेऊन एक अशी खास तयार करायची आहे, जशी इथे केली आहे तशीच. ही इथे अशी खास दिसते, अशीच इकडे करायची आहे. आणि इथे सुद्धा असेच बगलेच्या साईडनी आणि गळ्याच्या साईडनी टाके कमी करायचे आहे. बगलेच्या साईडनी फक्त 5 टाके कमी होईस्तोवर करा, आणि पुढे फक्त गळ्याच्या साईडनी करा कमी. आणि कुठपर्यंत? तर सुईवर 19 टाके उरेपर्यंत. तर असे दोन्हीकडचे 19-19 टाके उरेपर्यंत, बगलेच्या बाजूनी 5-5 कमी होईपर्यंत, बाकी सगळे गळ्याच्या साईडनी कमी करायचे. आणि एकदा 19 झाले की पुढचं जर आपल्याला उंचीला कमी वाटत असेल, याप्रमाणे बघायचं उंचीला किती आहे, याला असं लावून बघायचं. आणि जर 19 टाके इथेच संपले, समजा तुमचे आले, तर मग हे पुढचं तसंच टाके कमी न करता विणायचं, की जेणेकरून आपली उंची पूर्ण इथपर्यंत येईल. कारण आता आपल्याला फक्त 4 टाके कमी करायचे आहे, म्हणजे आपल्याला फक्त
8 सुया लागणार आहेत, तर 1, 2, 3, 4 इथेच आपलं संपून जाईल टाके कमी करण्याचं काम. मग इथून इतकं जे आहे हे काहीही टाके कमी न करता जसं आहे तसं नुसतं विणत जायचं 19 टाके. तसंच याही बाजूनी करायचं, बगल्याचे टाके कमी केले 5 आणि 5 गळ्याचे की 24 टाके उरतील. आणखीन 5 टाके गळ्याच्या बाजूनी कमी करा म्हणजे 19 टाके उरतील. मग ते 19 असेच फक्त विणत जायचे. दोन्हीकडे खाच मात्र आली पाहिजे. हे खाचेचं डिझाईन तसंच ठेवायचं म्हणजे 8वा टाका राईट साईडनी उलटा विणायचा आणि रॉंग साईडनी हे वेणीसारखं आलं की तो टाका खालून विणायचा. हे डिझाईन ठेवायचं शेवटपर्यंत आणि उंची एवढी पूर्ण होईपर्यंत, मागची जशी आपण केली आहे 1.25 की काहीतरी केली आपण, तर तेवढी पूर्ण उंची होईस्तोवर आपल्याला ते 19 टाके तसेच विणायचे. तर हे बघा आपले 1.25, 1.5 जवळपास झालेलं आहे. तर हे 1.5 इंच होईस्तोवर आपल्याला 19 टाके विणायचे. तर मला वाटतं अशा पद्धतीने दोन्ही भाग आपल्याला पूर्ण करता येतील. तेवढे पूर्ण करून घ्या हे दोन्ही भाग. नंतर खांदे कसे शिवायचे हे मी तुम्हाला दाखवेन. मित्रांनो, आपले हे सगळे भाग झाले आहेत, तिन्ही करून पहा. आता आपल्याला हे खांदे शिवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आधी हे स्टिच मार्करमध्ये आपण जे टाके काढून ठेवले आहेत तर ते टाके आधी सुईवर काढून घेऊ. तर ही एक एक्स्ट्राची सुई घ्या. आता याचा दोरा इकडे आलेला आहे तर इथून जर तुम्हाला पहिली गोष्ट तर सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची, उलटीकडनं शिवायचं. तर ही सरळ बाजू आहे आपली, तर याच्यावर सरळ बाजू ठेवायची आहे म्हणजे असं येईल इकडे आणि इकडे सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवली आपण. आता आपल्याला हा हे खांदा जो आहे हा शिवून घ्यायचा आहे. तर आपण हे स्टिच मार्कर मधले टाके सगळे सुईवर घेऊ आणि आपण जो दोरा ठेवला आहे त्याचाच उपयोग करू. तर तो दोरा इथे आहे त्यामुळे आपण या सुईचं टोकं इकडे आहे त्यामुळे हे टाके आपण असे इकडनं घालू आणि त्या दोन्ही टाके कसे मग एकत्र करायचे आणि ते तीन सुयांनी मिळून कसं बंद करायचं हे मी तुम्हाला सांगते. आधी हे सगळे टाके आपण सुईवर काढून घेऊ. 19 टाके आहेत, मोजून बरोबर 19 आहेत की नाही पाहायचं. एकही निसटला नाही पाहिजे टाके उचलताना. तर हे 19 टाके आपण आधी सुईवर घेतले. आता हा दोरा जो आहे यांनीच आपण विणणार आहे आणि तीन सुयाच्या मदतीने आपण ते टाके बंद करणार आहे किंवा शोल्डर शिवून घेणार आहे. तर तीन सुयाच्या मदतीने शिवलं की खूप सुंदर शिलाई दिसतही नाही कुठे ते. याचाही एक वेगळा व्हिडिओ मी पब्लिश केलेला आहे तीन सुयाच्या मदतीने कसं शिवायचं शोल्डर. तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा आपण इथे तर करणारच आहे. शिवायच्या आधी आपण पुन्हा चेक करून घेऊ की सरळवर सरळच बाजू आहे ना आपली. बगल्याच्या साईडने बगल्याची साईड आहे ना हे सगळं चेक करून घ्यायचं आणि ही गळ्याची बाजू गळ्याच्या बाजूला. आता हा जो आपण सोडलेला दोरा होता तो हा आहे तर त्यांनी विणू आपण आणि हा बॉलचा जो दोरा आहे तो आपण कापून घेऊ. आता तीन सुईने बंद कसं करायचं हे बघा मित्रांनो. काय करायचं आपण आधी दोन्ही सुईचा एक एक टाका या सुईत घ्यायचा. तिसऱ्या सुईमध्ये ही आपली तिसरी सुई आपण वापरत आहे. दोन सुयांवर आपण 19-19 टाके काढून ठेवले आहेत. तर दोन्ही सुयांचा एक एक टाका जसा आपण सरळ विणतो साधा टाका तसा घ्यायचा. त्यानंतर आपण हे दोरा जो आहे वर्किंग यान तो सुईभोवती लपेटायचा आणि दोन्ही टाक्यातून काढून एक टाका बाहेर काढायचा आणि दोन्ही सुईवरचा एक एक टाका बाहेर काढून द्यायचा. आता परत तसंच करायचं. या सुईवरचा एक टाका घेतला मी, मागच्या सुईवरचाही एक टाका घेतला, दोऱ्याचा वेढा घेऊन सुईवर घेतला आणि हा वेढा दोन्ही टाक्यातून काढून एक टाका विणला. विणून झाल्यानंतर हे दोन्ही सुईवरचे एक एक टाका सोडून द्यायचा खाली. आता इकडे दोन विणून झाल्यावर जसं आपण बंद करतो तसा मागचा टाका समोरच्या टाक्याच्या ओव्हर पास करून एक टाका बंद करायचा. परत एक नवीन विणायचा. त्यासाठी दोन्ही सुयांवरचा एक एक टाका घ्यायचा, दोऱ्याचा वेढा घेऊन त्या सुईभोवती काढून एक टाका काढायचा. दोन्ही विणलेले टाके सुईच्या खाली घ्यायचे आणि इथे सुईवर उजव्या हातातले दोन टाके झाले की त्यातला मागचा टाका असा सुईत घेऊन अडकवून समोरच्या टाक्यावरून पास करायचा. दोन टाके बंद झाले. आता असाच तिसरा टाका बंद करायचा. दोन्ही सुईवरचा एक एक टाका घेऊन एकत्र विणायचा आणि मग मागचा टाका या पुढच्या टाक्यावरून काढून टाकायचं. हे पहा
तीन टाके आपले विणून झालेले आहेत. आता असेच आणखीन पुढचा एक दाखवते. दोन्ही सुईवरचा एक एक टाका घेतला, या दोऱ्यांनी सुईवर लपेटलं, दोघांमधूनही काढून एक टाका बाहेर काढला सुईवर, दोन्ही सुयांवरचा विणून झालेला टाका सुईच्या खाली घेतला. डाव्या हातातल्या सुईनी मागचा टाका घेतला सुईत आणि तो पुढच्या टाक्यावरून पास केला. आता अशा पद्धतीने हे सगळे टाके बंद करा आणि तसेच दुसऱ्या खांद्याचे सुद्धा 19 टाके बंद करा. मग हे बंद झाले की मी तुम्हाला दाखवते की सरळ बाजूनी किती सुंदर दिसतात. तर या पद्धतीने सगळे टाके बंद करा दोन्ही शोल्डरवरचे. मित्रांनो, माझं हे शिवून झालं आहे आणि किती छान दिसतंय पहा आपलं जॅकेट. ही शिलाई बघा किती व्यवस्थित आली आहे, खांद्यावर कुठेही ओळखू येत नाही की कुठे शिवलेलं आहे म्हणून. टॅपेस्ट्री निडलनीच एवढं सुंदर येत नाही शिलाई, म्हणून शक्यतोवर तुम्ही याच पद्धतीने शिवा. तीन सुयांनी शोल्डर शिवायचे कसे, याचा व्हिडिओ जो आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवते आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पहा किंवा तुम्हाला आता कळलं असेल. आता आपण फक्त एक काम करायचं आहे की परत हे असं उलटं करायचं आणि टॅपेस्ट्री निडलनी हा दोरा आहेच इथे, तर या दोऱ्यांनी जसं आपण नेहमी शिवतो तसं खांद्यापर्यंत, हे इथून खांद्याचे टाके तोडले आपण तर इथपर्यंत हे फक्त आपल्याला साईड्स शिवून घ्यायचे आहे खांद्यापर्यंत टॅपेस्ट्री. आणि दोन्हीकडचे काठ आपण असे स्पेशली केलेलेच आहे त्यामुळे हे शिवायला फारच सोपं आहे. टॅपेस्ट्री निडल फक्त डबल थ्रेड होती इथे ठेवलेली आपण, त्यामुळे मी डबल थ्रेडच सुईमध्ये घातली आहे टॅपेस्ट्री निडलमध्ये. आता फक्त हा काठ होईस्तोवर आपल्याला जरा काळजीपूर्वक शिवावं लागेल. आणि एकदा काठ झाला हा शिवून की नंतर पुढचं शिवणं फारच सोपं आहे, कारण पुढचे असे व्ही व्ही टाकेच दिसतात आहे, तर हे टाके नुसते आपल्याला एक व्ही इकडचा आणि एक व्ही इकडचा असे घेऊन हे टाके ही साईड शिवायची आहे. तर आपण हा पूर्ण दोन्ही साईड शिवून घेऊ आणि मग मी बटन लावू आणि मग मी तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय ते. फक्त आता काय करायचं आहे, बगलेपर्यंत हे आर्म होलचे टाके जिथून तोडलेत आपण इथपर्यंत टॅपेस्ट्री निडलनी ही साईड आणि तशीच ही साईड रॉंग साईडनी म्हणजे उलट बाजू जी आहे विणकामाची त्यात शिवून घ्यायची आहे. दोन्हीकडचे काठ असे सुंदर असल्यामुळे आपल्याला शिलाई करणं फारच सोपं आहे. नुसतं या व्ही मध्ये आणि मग पुढच्या व्ही मध्ये असं दोन्ही व्ही व्ही मध्ये टाकायची आहे सुई आणि टॅपेस्ट्री निडलनी शिवायचं आहे. दोरा सुद्धा आपण इथे ठेवलेलाच आहे, त्यामुळे हे दोन्ही बाजू शिवून घ्या आणि बटन लावून घ्या आणि मग मी तुम्हाला दाखवते कसं दिसतंय. मित्रांनो, माझं हे पूर्ण झालंय पहा, साईड शिवून झालेले आहेत, बटन लावून झालेले आहेत आणि इतकं सुंदर हे जॅकेट आपलं तयार झालेलं आहे. तर हे जॅकेट करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. आवडलं तर नक्की मित्रांनो लाईक प्रेस करा आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ. तसंच कॉमेंट लिहायला विसरू नका, मी तुमच्या कॉमेंट्सची नेहमीच वाट पाहत असते. आणि चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.